हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जलजिरा सोडा कसा बनवायचा ते चला तर आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथं एक निंबू घेतलेला आहे आपण दोन ग्लास सोडा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक निंबू वापरणार आहे इथं मी जलजिरा पावडर घेतलेला आहे मी एवरेस्टचा घेतलेला आहे तुम्हाला जो भेटत असणार तो तुम्ही तुम्ही घेऊ शकता इथं आपण प्लेन सोडा वापरणार आहोत दुकानातून आणलेला आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता रात्री तुम्हाला जेव्हा कधी तुम्हाला प्यायचे असणार तेव्हा तुम्ही पिऊ शकता इथं मी दोघे ग्लासमध्ये अर्धा अर्धा निंबू पिळून घेते निंबू पिळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपला जलजिरा पावडर टाकून घ्यायचा आहे एक चमचेपेक्षा थोडा कमी असणार दोघी ग्लासमध्ये मी एक एक चमचा असा टाकलेला आहे फक्त थोडा कमी आहे एक चमचेपेक्षा तुम्हाला कमी टाकायचे असणार तर तुम्ही कमी पण टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला आवडत असल्या तुम्ही याच्यात साखर देखील टाकू शकता जर तुम्हाला गोड आवडत असणार तर था। नाहीतरी असा पण हा सोडा खूप भारी लागतो गोड टाकल्यावर पण जास्त चव लागते आता आपल्याला इथं सोडा टाकून घ्यायचा आहे आपला आपल्याला सुरुवातीला अर्धाच ग्लास मी टाकणार आहे कारण ते बुडबुडे जे आहेत ते वरती येतात आपला सोडा ओतून जाईल खाली म्हणून सुरुवातीला अर्धाच ग्लास मी टाकणार आहे त्याच्यानंतर त्याचे बुडबुडे कमी झाल्यावर आपल्याला परत त्याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे मग तुम्हाला माझी ही सोड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला देखील करा मी माझ्या चॅनलवरती मेहंदी हेअरस्टाईल रांगोळी रेसिपीजचे व्हिडिओ टाकत असते तुम्हाला जर इथं प्लेन सोडा नाही वापरायचं असणार तर तुम्ही फक्त साधं पाणी पण वापरून हा सोडा बनवू शकतात पण मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये साखर टाकावा लागेल तेव्हा तो सोडा भारी लागेल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साखर नाही पण टाकली तरी हा सोडा खूप भारी लागतो जेवणानंतर हा सोडा पिण्यासाठी चांगला असतो ज्यांना गॅस झालेला असतो एसिडिटी झालेली असते ते फस्त करण्यासाठी हा सोडा चांगला असतो आता बघा आपला सोडा पिण्यासाठी गारगार तयार झालेला आहे लगेच आपल्याला पिऊन घ्यायचा आहे चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय